नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। जी झेंडू लागवड केली असेल अर्थात या ठिकाणी पिवळा झेंडू पण असेल किंवा लाल झेंडू पण आहे, अर्थात या ठिकाणी आपली लागवड करत असताना जे संपूर्ण खत व्यवस्थापन असेल, आळवणी व्यवस्थापन आहे, आपण केलं पण असेल, तर निश्चितच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणपणे 40-45 दिवसांच्या अंतरावरती या ठिकाणी जो असणारा महत्वाची जी फवारणी असणार आहे, अर्थात या ठिकाणी तुम्ही सुरुवातीचा थंबनेल सुद्धा बघितला आहे की झेंडू पिकाला असणाऱ्या या करपा रोगावरती कशाप्रकारे फवारणी करणं गरजेचं राहील, त्याचबरोबर रोग नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे, तर आपल्याला काय फवारणी करणं गरजेचं राहील की जेणेकरून येणारे रोगराई असतील, त्यावर कीटकनाशकांचा प्रादुर्भाव असेल, ते निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। ह्या मित्रांनो अजूनपर्यंत ज्या कोणी शेतकरी बांधवांनी आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईबर नसेल केलं ते करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही आहे। आणि हा ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा, आणि काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल किंवा काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। मित्रांनो झेंडू लागवड आपण चांगल्या पद्धतीमध्ये केली आहे, व्यवस्थित केली आहे, ड्रिपचं शेड्यूल केलंय, आळवणी व्यवस्थापन आहे, स्टेप बाय स्टेप आपण चालेल आहोत, पण साधारणपणे 40-45 दिवसांमध्ये या ठिकाणी वातावरणातील जे बदल असतील तर या बदलांमुळे आपल्याला काय परिणाम होऊ शकतात, आणि या ठिकाणी बदलांमुळे या ठिकाणी अति टेम्परेचर होऊ शकतं, म्हणजे अतिउष्णता असेल, ढगाळ वातावरण असेल, पाऊस पडण्याचे पण चान्सेस राहतील, तर निश्चित या ठिकाणी आपल्याला कर्करोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे। तर या ठिकाणी शक्यतो आपण कीटकनाशकांचा पहिला प्रादुर्भाव या ठिकाणी जाणून घेऊ, तर निश्चितच या वातावरणामध्ये आळीचा प्रादुर्भाव हा चांगल्या पद्धतीने जाणवेल, त्याचबरोबर माशांचा आपण जेव्हा हेलिकॉर्पस प्रोटोटाइपचा ज्या माशा आहेत या ठिकाणी त्या अंडी घालण्याचा पण एक चांगल्या पद्धतीमध्ये यांचा वापर होत असतो, वापर वाढत असतो, त्याचबरोबर या ठिकाणी नागाळीचा सुद्धा प्रादुर्भाव हा चांगल्या पद्धतीने दिसत असतो। तर निश्चितच या टायमाला या ठिकाणी आपल्याला प्रोपेनोफॉस प्लस फेंडल या ठिकाणी हे आळीचं त्याचबरोबर जी असणारी माशी आहे या माशेला कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे, त्याचबरोबर नागाळी जर आपल्या बागेवरती दिसत असेल तर निश्चितच या ठिकाणी ऑर्गॅनिक बेसमध्ये या ठिकाणी बायो 303 असेल किंवा एक्झाडोस आहे, या दोन मोलिक्युलपैकी एक मोलिक्युल आपण या ठिकाणी वापरणार आहोत। पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, प्रोपेनोफॉस प्लस फेंडाल हे तर कॉम्बिनेशन फिक्स आहे, पण येणाऱ्या नंतरचं जे शेड्यूल सांगितलं बायो 303 किंवा एक्झाडोस या दोघांपैकी एक मोलिक्युल घेऊन या ठिकाणी आपल्याला कीटकनाशकांच्या बरोबर या ठिकाणी आपल्याला फवारणी करून घ्यायची। त्याच्यानंतर मित्रांनो 40-45 दिवस अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला कळेची अवस्था असेल, चांगल्या पद्धतीने सेटिंग सुद्धा होत आहे, चांगल्या न्यूट्रिशनची पण गरज आहे, तर निश्चित या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मेरिओन असेल किंवा डुपॉन्टचं कर्जट हा मोलिक्युल, म्हणजे या ठिकाणी मी पुन्हा एकदा दोन फंगिसाइड सांगितलेत, एक तर मेरिओन आहे आणि एक तर कर्जट आहे। मेरिओन बरोबर आपण या ठिकाणी स्टेप्टोचं सुद्धा कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीने राहील किंवा आपल्याला या ठिकाणी कासोबी सुद्धा आहे, त्याचबरोबर कर्जट हा सिंगल प्लेनमध्ये आपण या ठिकाणी याला स्प्रे करू शकतो, त्याचबरोबर या ठिकाणी सेटिंग होण्याचा कालावधी आहे, चांगले फुलं लागली पाहिजे, शाईनिंग चकाकी चांगली पाहिजे, तर निश्चित या ठिकाणी आपण कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी आपण ऍडिशनल करणार आहोत, आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी असणारा स्प्रेडर म्हणजे स्टिकर हे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापरून घ्यायचे। पुन्हा मी सांगतो कीटकनाशक, बुरशीनाशक, कॅल्शियम बोरॉन म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य आणि स्टिकर म्हणजे 4 ते 5 मोलिक्युल या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फवारणी करणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला वातावरणातील बदल होत असतात, तर या वातावरणातील बदलावरती ट्रेस एलिमेंटसाठी अबायोटिक ट्रेस म्हणजे जैविक ताण सुद्धा येत असतो पिकावरती, वातावरणातील बदलामुळे पीक सुद्धा आपलं ट्रेसमध्ये जात असतं, त्यांच्यासाठी या ठिकाणी आपल्याला ह्या कॉम्बिनेशनमध्ये करत असताना हे कॅल्शियम बोरॉन बरोबर आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये एकतर मेगाफोल आहे किंवा बायोविटा या दोन मोलिक्युलपैकी एक मोलिक्युल आपल्याला या ठिकाणी फवारणीमध्ये वापरायचे। कीटकनाशकमध्ये प्रोपेनोफॉस प्लस फेंडल घेतलंय, बुरशीनाशक मध्ये आपण मेरिओन आणि स्टेप्टोचं कॉम्बिनेशन घेतले असं गृहित धरूया किंवा कर्जट पण आहे, त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन आहे, सिलिकॉन आहे, आणि महत्वाचा विषय जो राहिला एक तर ट्रेस एलिमेंटसाठी बायोविटा असेल किंवा मेगाफोन आहे, या अशा आपण जोडीचा या ठिकाणी जी परफेक्ट जोडी बसणार आहे या निश्चितच या ठिकाणी या वातावरणावरती येणाऱ्या कर्करोगावरती, कर्करोग असेल, भुरीरोग आहे, चांगल्या पद्धतीने कंट्रोल करणार आहे, त्याचबरोबर सॉइल ऍप्लिकेशनला खूप गरजेचं असणार आहे, निश्चितच या ठिकाणी आपल्या सल्फरचं ऍप्लिकेशन खूप फायदेशीर ठरणार आहे। सल्फर पावडर स्वरूपात असेल तर निश्चितच त्या ठिकाणी तो 2-4 तास म्हणजे किंवा रात्रभर भिजत घाला आणि मग सकाळी पाण्याच्या निवळीबरोबर या ठिकाणी सोडून द्या, किंवा मार्केटमध्ये लिक्विड सल्फर सुद्धा अवेलेबल आहे, इझी आणि सोपं आहे स्वरूपात, लगेच घ्यायचं आणि लगेच सोडून द्यायचं, तर निश्चित आपण या ठिकाणी सल्फरचा सुद्धा लिक्विड स्वरूपातील सल्फर आपण हा वापरू शकतो। त्याचबरोबर अधूनमधून या ठिकाणी फॉस्फरस आणि
पोटॅश ज्या बॅक्टेरिया अवेलेबल आहेत त्या बॅक्टेरिया सुद्धा या ठिकाणी वापरण्याचा जर प्रयत्न केला तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये याचे रिझल्ट आलेले दिसून येतात. आणि विशेषतः फॉस्फरस पोटॅश दिल्यामुळे या ठिकाणी तुमचे निघणारे फुटवे असतील त्याचबरोबर निघणारी साईज असेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे जे आपण बेडमध्ये जे खतं टाकलेले आहेत जे आपण अगोदर बेडमध्ये जे खतं भरलेले आहेत ती खतं सुद्धा लागू पडण्यासाठी या ठिकाणी मदत होत असं. त्याच्यात मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्याला 40-45 दिवशी आपल्याला झेंडूचे कर्करोग जी फवारणी असेल काय करणं गरजेचं आहे त्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेन. निश्चितच ते तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. अजूनपर्यंत ज्या कोणी शेतकरी बांधवांनी आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.